महात्मा गांधी म्हणतात, नीतिमत्तेची उपशाखा म्हणजे राजकारण. पण राजकारणात नीतिमत्ता आता राहिलीच कुठं. परंतु एक राजकारणी याला अपवाद ठरला, कारण त्याने राजकारण थोडं आणि समाजकारण जास्त केलं. त्या माणसाने देव कधीच मानला नाही. ही गोष्ट आहे देव न मानणाऱ्या देव माणसाची. ही गोष्ट आहे लोकांच्या नेत्याची, नव्हे लोकनेत्याची. अरे मित्रा, करंजळे जाण्यासाठी रिक्षा कुठे लागतात? 300 सरळ जा, ते धारदेसना तिकडून राईट घे, 15 रुपये शेअरिंग घेतील. ही ना रिक्षा, तिकडे पुढची रिक्षा आहे. ओके, थँक्यू बाबा, चल येतो. बस बस सर ना, इकडे माग आहे. चहा देताना हे घ्या, 35 झाले तुमचे. तुम्ही गुगल पे करताय? पाणी बर्फापेक्षा थंड देऊ. हे घ्या काका, एक चहा द्या. घ्या चहा घ्या. बोला, हे घ्या तुमचे. हे वडा, भजी, पॅटी, समोसा, चहा, पाणी. बोला, हा 35 झाले तुमचे. गुगल पे केलं ना? ओके. पाणी बाकी छोटी का मोठी? छोटी द्या पाण्याची बाटली एक. लोकल होता पण लोकांचाच होता. तुम्ही कुठलं? मी संभाजीनगर. संभाजीनगर आधीचा औरंगाबाद. Thank you.
सगळ्यांना माहितच आहे की आपण गेली कित्येक दिवस नॅशनल बॅकवर्ड क्लासेसच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मंडळ आयोगाची अंमलबजावणी व्हावी म्हणून उभा महाराष्ट्रभर दौरे करत आहोत. साहेब काही त्रास होतोय का तुम्हाला? छाती दुखल्यासारखं बाकी काही नाही. तरी आपण दात्या, मी जरी दम सोडला ना तरी तुम्हाला दम सोडायचं नाही आहे. होय सर, नव्या दमानं कामा लागायचं आहे. मुद्दा मुद्दा आरक्षणाचा आहे आणि हाच महाज आपल्याला माफ करणार नाही. नव्या दमानं कमाल लगा. लाल सलाम. आता कसं वाटतंय तुम्हाला? थोडस बरं आहे. आता बरा बरा. अशोक, ए अशोक, हा बोला. काय करला डॉक्टर? डॉक्टर इथं बघा की ओ डॉक्टर. अशोक थोडस ते बाजूच्या वाटत बघ रे. रात्रभर झालं कोणतरी ओरडते की हे दवाखानावाले कोण बघतात का नाही तिकडे? मी बघतो साहेब, तुम्ही आराम करा जरा. डॉक्टर काय करला डॉक्टर? कुठं मारलाय सगळाय? डॉक्टर इथं बघा की ओ डॉक्टर. काय भाऊ काय होतंय? कुणी बघत नाही, इथं दुखतंय मला लय. डॉक्टर डॉक्टरला बोलवा लवकर. ठीक आहे, मी बघतो डॉक्टरांना घेऊन येतो. ठीक आहे लवकर बघा. अहो मॅडम तिकडे बघा जरा, तो पेशंट केव्हा बसून तन्मालतय. आम्हाला काही ते एकच पेशंट आहे का? एवढे पेशंट आधी स्टाफ नाही, त्यात डॉक्टर बी बघायला येत नाही. तुम्ही एक काम करा, डॉक्टरला जाऊन बोला की. ठीक आहे, मी साहेबांना सांगतो. ओ कुठे डॉक्टर? काय झालं? काय झालं साहेब? हॉस्पिटल का तुमच्या बाबाचं घर आहे? तुमच्या ह्या अशा वागण्यानं ना सरकारी दवाखाने बंद पडले आणि प्रायव्हेटला रांगा लागल्यात. आरोग्य सेवक आहात ना, मग सेवा करा ना. टाइमपास काय लावलाय साहेब? शांत बसा. अशोक मी जर शांत बसलो ना या गरिबाच्या आयुष्यात कधीच शांती येणार नाही. जाताय आता की लिहून देऊ? हो जातो साहेब, चला ना. साहेब
नमस्कार 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 सर, काल तुम्ही आलेला असाल तर माझ्याकडे कोणीच बघितलं नसतं काय. आता बरं वाटतंय. हो सर, बरं वाटतं. अरे साहेबांना फोन. अरे वा 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 वा, किती लस बाळा आठवीला. बर बर सर, साहेब येतो. या या काळजी घ्या. हो नमस्कार. काय म्हणते तब्येत? बर आहे, मी बर आहे. डॉक्टर साहेब, मला कधी सोडताय? गावाकडं भरपूर काम पळून गेली आणि लोक वाट बघतायत. करतो काय तुम्ही? एक दोन तीन रिपोर्ट यायचे, ते आले की सांगतो. रवीना, तू तयारीत राहा बरं का, तुला मुंबईला जायला लागेल. मी आराम करतो, पण डॉक्टर मी हे फुल घ्या. थँक्यू. चला, टिकीट टिकीट कोण आहे इकडे? तिकीटाचा बाकी कोण आहे इकडे? डोकरे कुठे जायचं? पैसे किती आहेत जवळ? किती आहेत? एवढे 20 पैसे लागतील. काय नाही माझं. मग खाली उतर. चल, नाही नाही खाली उतर. पैसे नाही तुझ्याकडे, खाली उतर. हा, एसटी का तुझ्या बापाशी आहे काय? नाही बाबा, शेत पाठव. ए थांब रे, किती पैसे पाहिजे? दे तिकीट, दे तिला पैसे. मी देत आहे. हा, आणि एसटी जशी तिच्या बापाची नाही ना, तशी तुझ्याही बापाची नाही, कळलं? साहेब, तिकीट द्यायला काय नाही, पण गाडी चेक झाली तर आम्हाला अधिकाऱ्यांना आम्हाला सांगावं लागतं. सर, जाऊ दे गाडी, येते तिकीट मी. नानाजी काय म्हणताय, कसं काय नाही केलं आज? त्यांच्या मुलांची शिक्षणाच्या बाबतीत एकदम बॅड कंडिशन आहे, तरी तुम्ही थोडस इंटरेस्ट घेतलं तर. नाना अगदी बरोबर आहे, कारण आजच्या काळात शिकेल तोच टिकेल, आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही अतिशय चांगल्या कामासाठी आलात. आपण निश्चितपणे याच्यात काही ना काही प्रयत्न करू, आणि माझं काहीतरी झालं तरी पहिलं प्राधान्य जे आहे तो शिक्षणासाठी राहील. नमस्कार नाना. नमस्ते नमस्ते. हे दिनेश, दिनेश बस 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 बस. काय काय चाललंय? काय दिनेश, अचानक कसं काय? भावाचं लग्न जमलंय, तर थोडं बाहेर ओढून द्यायचा विचार आहे. कुठला? छोटा भाऊ? छोटा भाऊ शेवटचं लग्न आहे, थोडं जोरात करायचं म्हणतोय. जोरात? हो, आपल्या विधीप्रमाणे सगळं करायला पाहिजे. काय आहे? हळद आहे, लग्न आहे, पूजा आहे. अण्णा तुम्हाला तर माहितच आहे ना, आपल्या अंजूचं लग्न कसं केलं? पण एका दिवसात उरकलं. नाना हे सगळं मान्य आहे मला, आणि मला पण पडतं तुमच्यासोबत राहून. माझे विचार थोडेफार तुम्हाला आहेत, पण होतं काय, लोक राज्यस्तव आहे, लोक काय बोलतील, शेवटचं लग्न आहे, थोडं काहीतरी जोरात केलेलं बरं पडेल असा आमचा विचार आहे. लोकांचं महत्वाचं नाही आहे, लोक काय येतील, पेतील, खातील आणि हात धुवून निघून जातील. आपली कंबर मोडेल ना, तोच पैसा आपल्या कोणाच्या संसारात लावला तर बरं पडेल. नाना पत्रिका देण्यासाठी आलो होतो. बरं, पण आता काय, 3 दिवसाच्या पत्रिकेप्रमाणे आपण छापलंय, आता 1 दिवसाची पत्रिका छापणं गरजेचं आहे आणि छापणार आपण. अरे वा, त्या पद्धतीने आपण सगळं पुढे होणार. तुम्ही म्हणता त्या पद्धतीने होणार सगळं. चांगलं, नक्की नक्की. साहेब साहेब साहेब, पागोटं पागोटं अधिकारी साहेब जमिनी करतात. तुम्हाला बोलवलंय, आत्ताच्या आत्ता बोलवलंय साहेब. चला निघा. थांबली.
आणि मी तर चाललो आता, तुम्ही बाकीच्या लोकांना कसं जमत तसं या. चला काय नोटीस नाही काय नाही हे काय हा शेती विकायची की कसायची हा आमचा आम्ही बघून घेऊ ना साहेब. आमचं नेहमीच चाललं बघून घ्या काय ते. नाही बघावं लागेल त्याशिवाय काय हे नाही येणार. हा आमच्या शेतीचा प्रश्न आहे. आमचीच शेती घ्यायची आणि आमचीच माती करायची. जाम नाटक चालली त्यांची. काय गाडी जावाची नाही आपल्याला शॉर्टकट जावा लागेल. तू ये मागून मी जातो पुढे. हा ठीक आहे काय जाणार नाही तू शॉर्टकट ने जातो. मी गाडी येतो ठेवून मग. पाणी पाऊस दिवस रात्र हा माणूस लोकांसाठी पावलं टाकत राहिला. कुठे थांबव र. हा थांबत थांबत. कसा वाटला आमचा नेता. खरं सांगू आजचा दिवस मार्गी लागला पण तुमचा नेता नाही लोक नेता होता. चल मित्रा चला.